नमस्कार, मी कल्याणी वाघ. आपण पाहत आहात VKB न्यूज रील्स. नागपूर मागच्या 6-7 वर्षात पुरते बदललेले दिसते. मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, फ्लायओव्हर्स, मिहान आणि बरेच काही ज्यावर नागपूरकरांना अभिमान वाटावा, आणि आता हा अभिमान पुन्हा वाढणार असे बजेट नंतर दिसते. भारताचे मध्यबिंदू असलेले 0 मैल रहित नागपूर संत्रानगरीशिवाय भविष्यात बऱ्याच काही गोष्टीसाठी गाजणार आहे. चला बघूया या बजेटमध्ये नागपूरच्या पदरी आलं तरी काय. मिहान विकासासाठी मिळणार 100 कोटीचा निधी. 1000 एकरवर साकारणार लॉजिस्टिक हब. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार होणार. मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू होणार. मानकापूर विभागीय क्रीडा संकुलास 100 कोटीची मदत. गोरेवाड्यात यंदापासून आफ्रिकन सफारी व पक्षी उद्यान. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला निधी. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात कृषी सुविधा केंद्र. नागपुरात संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरीला 6 कोटी रुपयाची मदत. विसा संघासाठी 10 कोटी. शिवचरित्र उद्यानात नागपूरही. LIT ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा. थोडक्यात म्हणायचे तर नागपूरचे भूमिपुत्र असलेले उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नागपूरकरांच्या हाती निधीचा अमृत कलश सोपविला आहे. मिहान परिसरात 1000 एकरवर लॉजिस्टिक हब पार्क, मिहानसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद यासह अनेक विविध प्रकल्पांसाठी निधीची घोषणा करीत फडणवीस यांनी एका प्रकारे नागपूरकरांवर आपली छाप उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणूक रणसंग्रामासाठी फडणवीसांनी भाजपाच्या सरदारांना प्रचारासाठी एक प्रकारे दारुगोळाच पुरवलेला आहे. मिहान, विमानतळ, लॉजिस्टिक पार्क, संत्रा प्रक्रिया केंद्र, खाणकाम, वस्त्रोद्योग क्षेत्राला अर्थसंकल्पात प्राधान्य मिळालेले आहे. गोरेवाड्यातील आफ्रिकन सफारी बर्ड पार्कला पर्यटनासाठी मान्यता मिळाली आहे. नागपूर आणि विदर्भातील तरुणांना मिहानकडून मोठ्या आशा आहेत. हे लक्षात घेऊन अर्थसंकल्पात 100 कोटीची तरतूद करण्यात आली. त्यासाठी क्रीडा संकुलाही 100 कोटीची तरतूद करण्यात आली. NMRDA ने लॉजिस्टिक झोन म्हणून अमरावती रोडवरील गोंडखैरी पेंढरी या परिसरात सुमारे 1000 एकर जमीन राखीव ठेवली आहे. याच परिसरात लॉजिस्टिक हब उभारला जाण्याची शक्यता आहे. या हबमध्ये वेअरहाऊस व मल्टी मॉडेल पार्क उभारले जातील. नागपूरसह पूर्व विदर्भातील कारखान्यांमध्ये उत्पादित होणारा माल येथे साठवला जाईल, आणि येथून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून हा माल मुंबईपर्यंत जलद गतीने पोहोचवला जाईल. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून विदर्भाच्या अर्थचक्राला गती मिळणार आहे. नागपुरात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्यात येईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा याचा मुख्य उद्देश असेल. या केंद्रासाठी 228 कोटी रुपयांची घोषणाही यावेळी करण्यात आली. तसेच नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यातील आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र स्थापन केले जातील. यासाठी सुद्धा 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या Top 10 Institute मध्ये समाविष्ट असलेल्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच LIT ला प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विद्यापीठ बनण्याची घोषणा या बजेटमध्ये करण्यात आली. यासोबतच राज्यातील 10 शैक्षणिक संस्थांमध्ये नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील राष्ट्रीय विधी विद्यापीठाचाही समावेश करण्यात आला असून यासाठी 500 कोटीचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. बजेट जाहीर झाल्यानंतर उपराजधानीवर जणू अमृत कलश बरसल्याचे जाणवते. अशा चांगल्या व सकारात्मक बातम्यांसाठी पुन्हा भेटूया VKB डिजिटलमध्ये. नमस्कार.